तिकडे नागपुरात देखील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट हाती येते. आरोपीच्या गाडीत 32 ग्रॅम गांजा आणि दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. नागपुरात मद्यधुंद कारचालकानं 3 जणांना उडवलंय. यामध्ये एका व्यक्तीसह आई आणि 3 महिन्यांच्या चिमुकल्याचा देखील समावेश असून हा 3 महिन्यांचा चिमुकला जखमी झालेला आहे. नागपूर शहरामधील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ ही भीषण घटना घडली आहे. कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर 2 सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्यात. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी 3 जणांना आता अटक केली आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना नागपुरात सुद्धा अशाच पद्धतीची जी घटना आहे ती काल रात्री झेंडा चौकामध्ये घडलेली आहे. आणि हेच ते अपघातग्रस्त जे वाहन आहे जे सध्या नागपुरातील जे आहे पोलीस स्टेशनमध्ये सध्या ठेवलेलं आहे. या पोलीस स्टेशनमध्ये सध्या जे आहे वाहन पाहता याच कालच्या अपघातात कारणीभूत ठरलं. आणि त्यामध्ये 3 पादचाऱ्यांना जे आहे ते जात असताना भरधाव बेधारकपणे वाहन चालवत असताना त्यांना उडवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 1 पुरुष 1 महिला आणि जे आहे 1 छोट्या बाळाचा सुद्धा समावेश होता. यामध्ये सध्या महिला आणि छोट्या बाळावर जे आहे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वाहनाची जी अवस्था झालेली आहे. यामध्ये रिकाम्या पाण्याच्या बॉटल्यासुद्धा आहे. पोलिसांनी जप्त केलेल्यामध्ये 2 दारूच्या विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटल्यासुद्धा मिळाल्या. तसंच 32 ग्रॅम गांजासुद्धा यामध्ये जप्त झाल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळते आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झाला. NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. बेधारकपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशा पद्धतीचा तो गुन्हा होता. आणि कदाचित प्राथमिकदृष्ट्या तरी याच्यावरून असं दिसत आहे की यामध्येच दारूचं सेवन केलं गेलं असावं. कारण की त्यासोबत जे आहे खाण्याचा पदार्थ सुद्धा जो आहे तो सुद्धा या वाहनामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आज आरोपींना जे आहे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर.